श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। ग्रह आणि नक्षत्राच्या संक्रमणातून अनेक शुभ अशुभ योग जुळून येत असतात। या योगांचा परिणाम बाराही राशीवर पडत असतो। 30 वर्षानंतर जुळून येणाऱ्या 2 राजयोगाचा कोणत्या राशींना फायदा होईल ते आपण जाणून घेऊया। ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे। तसेच गेल्या महिन्यात म्हणजेच 31 मे रोजी बुधग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे। त्यामुळे 30 वर्षानंतर शश आणि बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे। या राजयोगाचा प्रभाव बाराही राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे। यामध्ये काही वर सकारात्मक तर काही राशीवर नकारात्मक प्रभाव पडेल। ज्योतिषशास्त्रानुसार ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतर 9ही ग्रह आपली राशी बदलत असतात। ज्यावेळी ग्रहाची राशी बदलते तेव्हा त्यातून शुभ आणि अशुभ राजयोगी निर्माण होतो। बुधग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केल्याने शशाने बुधादित्य योग जुळून आला आहे। या राजयोगामुळे काही राशींचे नशीब पालटणार आहे। यामध्ये अशा 3 राशी आहेत ज्यांच्यावर या राजयोगाचा अत्यंत शुभ प्रभाव पडणार आहे। त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण आज जाणून घेऊया। पहिली राशी आहे ती वृश्चिक। ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 30 वर्षानंतर जुळून आलेल्या शश आणि बुधादित्य राजयोगाचा मोठा फायदा वृश्चिक राशीला होणार आहे। वृश्चिक ही राशीचक्रातील 8च्या क्रमांकाची राशी आहे। या राजयोगात वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येणार आहे। समाजात तुमचा मान सन्मान वाढेल। राजकारणाशी संबंधित लोकांना उत्तम यश मिळेल। विवाहित लोकांचे वैवाहिक आयुष्य आनंदी आणि भरभराटीचे राहील। या लोकांनी हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल। अनेक दिवसापासून रखडलेली कामे आपली पूर्ण होतील, त्यामुळे मन प्रसन्न असेल। घरातील वातावरण खेळीमेळीचे असणार आहे। वृषभ राशी। शश आणि बुधादित्य योग वृषभ राशीच्या लोकांसाठी सुद्धा अत्यंत फलदायी असणार आहे। व्यावसायिकांना व्यवसायात आर्थिक लाभ होतील, त्यामुळे व्यापार वेगाने विस्तारेल। कमाईचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील। तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम होईल। तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल। या काळात आनंदाच्या बातम्या कानावर पडू शकतात। शिवाय कामानिमित्त परदेशी जाण्याचा योगसुद्धा जुळून येईल। त्यातूनही लाभच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत। तिसरी आहे ती कुंभ राशी। 30 वर्षानंतर जुळून आलेल्या शश आणि बुधादित्य योगाचा फायदा कुंभ राशीलासुद्धा मिळणार आहे। या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश पदरात पडेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल। करिअरमध्ये नव्या संधी उपलब्ध होतील, त्यातून लाभ होऊन वेगाने आपली प्रगती होईल। नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील, त्यातून पगारवाढ किंवा बढती मिळू शकते। कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढेल। अनपेक्षितपणे धनलाभ झाल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे। घरातील वातावरण उल्हासित राहील। धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल आणि तुम्हाला मनशांती लाभेल। अशा तऱ्हेने शश आणि बुधादित्य राजयोगाचा या 3 राशींना फायदा होईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।